नमः ॐ लंबोदराय नमः ॐ शूर्पकर्णाय नमः ॐ विघ्नहर्ताय नमः अगं सोड की काय झालं काय झालं का काय झालं चला की घराकडे सांगतो जरा अगं तुला लाज अप्रू आहे का सगळी लोक बघा लागली दुसऱ्याची हमाली करताना लाज वाटत नाही तेव्हा कुठं जाते लाज हा कुठं जाते लाज अगं कुणाच्या हमाली काय त्या मास्तरणीची घरातली काळी इकडची तिकडं करत नाही आणि जगाची मदत करायला सुटत्याचा मास्तरीचं दार लोटा गेल त्याचा ना अगं मास्तरीचं दार लोटाय कुठं त्या मास्तरला शिकवायला गेलो मास्तरला शिकवायला गेलो तसा मग मला बी शिकवा कसा झाडू मारायचा तो घेवा झाडू आणि मला बी दाखवा कसा झाडू मारायचा तो झालं ना झालं नाही ना आता तर सुरुवात आहे उद्या सकाळी उठायचं आणि वाड्याला सुटायचं एसट्या बंद आहेत म्हणून इथं जागा धरला एसटीचा काय संबंध जागा झाला नाही खडाप धरलाय अरे तुझ्या गोट्यात जनावर किती आणि खडप किती धरला साय ते तुम्हाला काय करायचं आहे स्वतः ऊस तोडून घेतलाय आईला तुझा बाबा तर एवढा बोलतोय रे तात्या बाबाचं निराळ आणि माझं निराळ आईला ही आत्ताची हागरी पोर यासनी चड्ड्या घालायला आम्ही शिकवलं आणि माझ्यावर टुरपूर संजू जरा खडाप एक देखी नाही बाबा आमची भरती झाल्या तोडून घेणार तर घ्या एक टाकी का असं सगळी भरती झाल्या हो तोडून घेणार काय देते इकडे
अशी शंकर शाळा आहे वही। सॉरी हां काय वेळ झाला जरा यायला बघ। अगं डॉले तुला रात्री मेसेज केलता मी। कवा? अगं रात्री। अरे इकडे होता मोबाईल बघायलाच नाही बघ। अगं रात्री झोपताना जवळ घेऊन झोपायचं नाही वे। एवढीच काळजी तर घेऊन दे की एखादा नवीन मोबाईल। अगं अप्पूचा बघितलाय 2100 म्हणालाय जरा 100 साठी व्यवहार वर खाली व्हायला लागलाय। तुझ्याकडे चपट्या पिनचा चार्जर आहे काय? चपट्या पिनचा चार्जर? चपट्या पिनचा चार्जर असेल ना तर मग 100 कमी होतील बघ। मुला तू त्या बिलाकातल्या हनुमाचे ना? हो तात्या। त्याचा काय संबंध? तुमचं तुम्ही वाडी सोडला गप। अरे तसं नव्ह रे। अरे हल्लीची पोरं ओळखतच नाहीत आणि ओळख भी दाखवीत नाहीत। तात्या तुम्ही मला मान भेटा, तुम्हाला देतो सगळा बायोडाटा। अतिशय आयला। आता मला बायोडाटा देऊन काय करणार? तुमचं तुम्ही सगळं ठरवाल असं आणि काहीतरी करा बाबा। तात्या लावण करायचे आहे वय का? हा नाही हे काय काय हे तात्या? आणि जरा खायनं मारलं असता का नाही? म्हणजे आम्हाला कारखान्याला ऊस पाठवण्याची गरज नव्हती बघा। नुसतं काय पाला खाऊन ढोर हे करणार आहेत? जरा जाऊ दे की दाडवानं जरा थंड होत्यात। आणि हे बुडक्या कशाला घेतल्या जागा का? सासरवडला लावून द्याला वय। अगा त्यांचंच आम्ही सगळं घेत आहोत, द्या नको। मग सगळी म्हणून शेतकऱ्याला मारा म्हणजे कामच मागलं। अच्छा जरा भारा व्हावे की रे। तात्या कंबर जरा सळकल्या का? अगोदर सांगशील की नाही? हिला तुझ्याने आत्ताच सळकली होय। त्या हिला ह्याच्या सुकाळीचा कुठला आता कंबर घट झाली होय याची डॉले। अगं मजा केली का तुझी? तुला घेऊन देतो की नवीन मोबाईल जरा नोकरी लागू दे बघ। तू म्हणशील तसला घेऊन देतो बघ। चुलीत घाल तुझी नोकरी, 4 वर्ष झालं हेच सांगा लागलाय। तू थोडातच रिटायर्ड होणार बघ तू। अरे राजबा लवकर रे। बरं आहे बाबा, बायकोन डबा बी दिला आहे बस संगत। राजबा मांडलं बाबा तुला, आयला नशीब होणंच आहेस रे। हे बघ की तू फडाकड आलास, बायको डबा दिली आहे तुला, आयला आमचंच नशीब खोट आहे। तात्या काय ना होते हे तुझ्याच बायकोन डबा दिल्या? हा काय सांगतोस काय मर्दा, मगापासून सांगशील का नाही? गप्पच बसलास आहे मर्दा। हा पण ते काय झालं माहिती? ते पण बिन राहू दे मान, पहिला आता डबा खाऊन घेतो रिकामी होतो मर्दा। लई भारी देवासारखा झाला असाय तू आता। तात्या ते येताना काय झालं? हे येतानाच ते जाताना सांग, पहिला डबा खातो रिकामी करतो बाबा। आता काय खरं नाही आहे काय रे? काय बायकोन चेष्टा केली काय रे माझी? नाही तात्या, बायकोन डबा भरून दिली ती। मग पण ते काय झालं? Yeah.
बा काय खालासा का नाही नाही मावशी बा किती दिवसाचं आहे 15 दिवसाच मावशी परवा पाऊस आला तेव्हा कुठे गेला तसा इथं मंदिरात इथं पाऊस नाही पडला हो एवढा आलं पाणी आलं होतं आमच्या कोपऱ्यात सगळेच तिकडेच होतो की आम्ही मावशी जेवणात कसं काय तिथंच बनवून खाल्लं की 2 दिवस मावशी हा डबा घ्या पोरांना खायला द्या बा किती राहीस 5 ला माता शाळा आता शाळा गावामध्ये जातो की हा तेव्हा शाळा शिकतो हा मावशी डबर काम झाला येतो बा मग तात्या तर तू सांग एकमेकाला मदत करा पाहिजे का नको होय कराय पाहिजे मदत अगं मी बी गेलतो एकाला मदत कराय कानाचा गड्डा सुजवून घेऊन आलोय बाई 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 काय जकापत नाही हातच लागलायसा अगं मग धरल्याला काम तर व्हाय नको मग सरडल्या बघा किती कालपासनं मग सरडल्या मग त्या मशीन एक वैताग आणलाय काय नव काय कराय समजना झालंय तुमच्या तर कशा म्हणून लक्ष नाही बघा इकडे गाकडे ए नाही बाबा आमच्याकडे नसेल ना त्या मुख जनावराकडे तरी बघून येवा काय तात्या हे आम्ही माणसं नव्ह बोलवणारे अगं तसं नव्ह लई टाईम झालाय का भूक लई लागली होय मास्तरीन भाई काय म्हणाल तसं ते मुक्या जनावराचं तेच हो मस्त कालपासनं आरडायला लागली त्यासने कालपासनं सांगायला लागले तर द्यानच देणं झाल्यात नव हेच काय करत बसल्यात म्हणजे काय झालं वट आरडाल्यात गा चाराच खायना झाल्या कालपासनं तुम्ही जरा बघायचं लावत तात्या तुम्हाला जास्त कळतंय काहीतरी बरोबर काय झालंय काय की गा नागपुडीवर पाणी बी आहे की हाय कर ताप बी नाही ये आणि म्हणाल ते डॉक्टर बिक्टरला बोलून आणता असं काय बघा म्हणून मी म्हटलं नसेल गे काय बट चाराच खाय नाही का ती होय रवत तरी कराले का नाही चारा खाय नाही रवत कुठलं करेल ती चारा खाय नाही चारा टाकला साय नाही नाही मग तुझ्या बाण चारा खाईल ती काय मास्तर असं झालं होय तरीच म्हणाले जे आयला हे मज का चारा खाय ना झाल्या तरी कालपासून सांगा लागलो ह्यासने जरा चारा घालून बघा चारा घालून बघा हेच आपलं खाईना खाईना काय खाईल ती जावा जरा चारा घेऊन या जावा आणतो का बाई चारा त्याला काय 2 मिनिटात घेऊन जा मास्तरच डोकं चालत नाही हा उगच मस ओरडालिया मस ओरडालिया बघा तात्या कसा संसार करायचा मी ना माझ्या गळ्यात लोडणं बांधून ठेवलं असत उगस तुम्ही हायसा तात्या म्हणून बरं चाललंय बघा ते बी खरंच आहे खरं भुक्यावलंय होते अगं बाई खाल्लीन की ग बाई माझ्या डोसकीत आहे ना का ती होय तुझ्या डोसकीत येतंय चला मस्त चल बाबा भारा भाव चल आधीच बायको ओरडायला लागली मास्तर भारा काय इथला तात्या तूच म्हटलास की मशीला चारा घाल म्हणून घातलो की मी हेच शो भारा घातलास मग
आमच्यात कुठं गावात राय ते रडू दे सगळं खुरपं दे माझा बाबा खुरपं काय ठेवून घे जाणारच बघ हा हिला काय म्हणतात ना घ्या आता दुसरा आणि काम सोडून